इचलकरंजी शहरासाठी मंजूर सुळकूळ उद्भव दूधगंगा पाणी योजनेवरून राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलेल्या वक्तव्यामुळे इचलकरंजी व कागलसह जनतेत तणाव निर्माण होण्यासह महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात तेढ निर्माण करणारे आहे, त्यामुळे सामाजिक शांतता बिघडवणारे वक्तव्य केल्याप्रकरणी नामदार हसन मुश्रीफ व माजी आमदार के पी पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करावा असे निवेदन युवा महाराष्ट्र सेना यांच्या वतीने शाहूपुरी पोलीस ठाण्यात देण्यात आले आहे। सध्या इचलकरंजी शहरासाठी मंजूर सुळकूळ पाणी योजनेवरून चांगलाच वाद निर्माण झाला आहे। कागल तालुक्यातील नेत्यांनी पाणी न देण्याचा तर इचलकरंजीकरांनी पाणी आणायचंच असा निर्धार केला आहे। तशातच 4 दिवसापूर्वी कोल्हापूर येथे दूधगंगा बचाव कृती समितीची बैठक झाली, त्यामध्ये वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सुळकूळचे पाणी इचलकरंजीला दिले तर प्रसंगी रक्तपात होईल असा धमकीवजा इशारा दिला। राज्याचे मंत्री असताना असे वक्तव्य करणे म्हणजे इचलकरंजी व कागल परिसरातील नागरिकांच्या तणाव निर्माण करणारे आहे। त्याचबरोबर माजी आमदार के पी पाटील यांनी तर सुळकूळ योजनेला विरोध करण्यासाठी कर्नाटकवाल्यांनो तलवारी घेऊन या असे वादग्रस्त वक्तव्य केले आहे। या दोघांचे वक्तव्य कोल्हापूर जिल्ह्याबरोबरच कर्नाटक व महाराष्ट्र राज्यात वाद निर्माण करून सामाजिक सलोखा बिघडवणारे असून सर्वच वृत्तपत्रे व इलेक्ट्रॉनिक मीडियाने ते प्रसारित केले आहे, त्यामुळे सर्वत्र तणावपूर्ण वातावरण निर्माण होत असल्याने या दोघांवर गुन्हा नोंद करणे गरजेचे आहे। काही महिन्यांपूर्वी कोल्हापूर शहरात दंगल घडल्यानंतर सर्वसाधारण 400 तरुणांवर पोलीस प्रशासनाने गुन्हे नोंद केले होते। आता जर राजकीय व सत्तेच्या दबावापुढे लोकप्रतिनिधी यांच्यावर गुन्हे नोंद झाले नाही तर सामान्य नागरिकांसाठी एक व लोकप्रतिनिधी व सत्ताधारी यांच्यासाठी एक कायदा असे संभ्रम निर्माण होणार आहे, त्यामुळे शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रामधील सर्किट हाऊसमध्ये असे वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी नामदार हसन मुश्रीफ व माजी आमदार के पी पाटील यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे। त्याचबरोबर 2 दिवसांमध्ये गुन्हा नोंद न केल्यास आम्ही इचलकरंजीकर बिंदू चौक येथे आमरण उपोषण करू असा इशारा युवा महाराष्ट्र सेनेच्या वतीने सॅम आठवले यांनी दिला आहे। महाराष्ट्रामध्ये 26 तारखेला दूधगंगा बचाव समितीची बैठक झाली, त्यामध्ये वैद्यकीय शिक्षण मंत्री माननीय अर्जुन मुश्रीफ साहेब आणि माजी आमदार के पी पाटील साहेब यांनी जे वक्तव्य केलं की रक्तपात होईल, सुरक्षेचं पाणी सुरक्षेला दिलं आणि के पी पाटील साहेबांनी जे त्या ठिकाणी कर्नाटकच्या लोकांना तलवारी देऊन या असं जे वादग्रस्त वक्तव्य केलं आणि त्यामुळं अनेक लोकांच्या मध्ये असंतोष निर्माण होतो किंवा त्या ठिकाणी त्या भावना वेगळ्या पद्धतीचा उद्रेक होण्याच्या भावना निर्माण होत आहेत। तर ज्यावेळी दंगल झाली त्यावेळी 400 तरुणांच्यावर गुन्हे नोंद केले तर अशा वक्तव्य जबाबदार व्यक्ती जर करत असतील, महाराष्ट्र राज्याचे मंत्री करत असतील, तर यांच्यावर पण गुन्हे नोंद झाले पाहिजेत। म्हणून आम्ही शाहूपुरी पोलीस स्टेशन या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि अधिकाऱ्यांनी आश्वासन दिलं आहे की आम्ही चौकशी करून आणि वरिष्ठांचे मार्गदर्शन घेऊन आम्ही या ठिकाणी कारवाई करू। तर ते कारवाई नाही झाल्यास आम्ही बिंदू चौकामध्ये आमरण उपोषण करणार आहे, तर याची दखल सुद्धा प्रशासनाने घ्यावी। जय महाराष्ट्र।